पहा पहा भूषा बैसला से काळ, पहा पहा भूषा बैसला से काळ, भरली ते वेळ न चुके मग सर्व ही संबंधी असता जवळी नेईल तात्काळी तुझ लागी पाहे पातो बोका बैस तो टपोनी जातो उचलोनी घेऊन येऊश सर्व ही संबंधी असता जवळी नेईल तात्काळी तुझ लागी एका जनार्दनी किती भागू की नाही जीव गुणतले ते सर्व ही संबंधी असता जवळी नेईल तात्काळी तुझ लागी लोकाभिराम रंगधीरम राजीव नेत्रंबगोम शनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवम मारुततुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमता मुरिष्टम वातात्मजम वानर्युतमुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये परमपुरुषशूरे पांडुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहरी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि पंढरीचा देव भूमिका कीर्तने उभी भूत गोड माझी वाणी तुम्ही करुणी श्रीहरी करुणी श्रीहरी लावावी भय खरी कीर्तन श्रवणी लावावी भय खरी कीर्तन श्रवणी आता हृदय आपली चौपाळून या बली वरी वैसऊ पाऊले श्रीगुरूंची तुका हा तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे सी गाता बहुसा निळा पावला वर महाता कर धुडी तो कथे काळे आपणा साले पहा पहा उषा बैसला से काळ भरली ते वेळ न चुके मग सर्व ही संबंधी असता जवळी नेईल तात्काळी तुझ लागी प्रस्तुत प्राप्त समय
काळी तुझलागी। देव दुर्लभ देहाताला आहे, आस्तिक असेल नास्तिक असेल, काळा असेल गोरा असेल, गरीब असेल श्रीमंत असेल, अल्पावीशी बहुआविषी, याही पलीकडे धनवान कीर्तिवान ज्ञानवान बलवान गुणवान नवलाव नाही। ज्याने सृष्टीची निर्मिती केली आहे, जगाचा पालन करता पालन हरता जगनियंता प्रभू परमात्मा, अवताराला आला ना अवतार अधिकारी आटोपल्यानंतर भगवंताला देखील निज धामाला गेली का। संत मालिकेने मृत्यूसार प्रकरणात अनंत ओव्या घातल्या। अष्टादश संत मांडियाळीपैकी जालना जिल्ह्यातील जाम समर्था नावाच्या गावी ज्यांना इष्टिक ब्रह्मचार्याचा जन्म झालाय ते रामदास स्वामी मृत्यूच्या अनुषंगाने कथित करतायत। गेले बहुत बळाचे, गेले बहुत काळाचे, गेले बहुत कुळाचे कुळवंत राजे। राजा गेला, राव गेला, रंक गेला, अधिकारी गेला, अनधिकारी गेला, पदाधिकारी गेले, प्रत्येकाला जायचंय माय बाप। बदल काय आहे का? काहीच्या गोऱ्या ओल्या आहेत, काहीच्या वाळलेल्या आहेत, काहीची गाडी भरली, काहीची स्मशानापर्यंत पोहोच झाली, काहींचा ढिगार रचला आणि काही नागणी डाग देऊन पाठीमागे फिरले, परंतु प्रत्येकाची वाटचाल त्या दिशेनं आहे। न्याय परिष्ट करतायत कबीर महाराज। या बाबा विठ्ठल कबीर महाराजांची परिभाषा आहे, सब चला चली का मेला, कोही चला गया कोही जावे, कोही गटडी बांधे सीधा में, चार जने चले खाट उठाई के रोवत संग चली डगर डगरिया। कहत कबीरा सुनो भाई साधो, संग चली वही सुखी लकड़िया। जन प्रत्येकाला मरण घटना आटला आहे, या उक्तीला पत्र तुमच्या आमच्या दिसणारे बसणारे वावरणारे, परंतु या गावाचा भूमीचा मृत्यू लोकांचा तपस्थलीचा याही पलीकडे नातेसंबंधिकाचा मृत्यू लोकाचा ज्यांनी एक वर्षापूर्वी निरोप घेतला असे आपले सगळ्यांचे सुपरिचित कैलासवासी श्री दत्तात्रय पाटील लक्ष्मण पाटील पवार यांच्या श्राद्धाच्या प्रत्यर्थ पवार परिवाराची समस्त बावकी गावकी आप्तेष्ट गणगोत्र मित्रपरिवार सगळे स्वैरे आर्थिक सामाजिक धार्मिक पारमार्थिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील बरीच मंडळी या पवित्र अधिष्ठानात एकत्रित आहात। प्रामुख्याने शास्त्रसंगतीनुसार पिंडदान अन्नदान ज्ञानदान गोदान भूदान जलदान दानादी कर्म समापन्न करतायत। श्री सोपान लक्ष्मण पवार भाऊ आहेत, श्री अशोक लक्ष्मण पवार भाऊ, गंगा भागीरथी शहाबाई माधव निकम बहीण, कैलास विष्णू पवार पुतणे, श्री संजय दत्तात्रय पवार मुलगा, अनिल दत्तात्रय पवार मुलगा, लीला कचरू आहेर मुलगी, सुलोचना दादासाहेब निकम मुलगी, निर्मला शिवाजी कोल्हे मुलगी, समस्त पवार परिवार वडिलांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता शास्त्रसंगतीनुसार मरणोत्तर विधीत एक वर्षानंतर जी क्रिया केली जाते त्याला आपल्या परिभाषेत पुण्यस्मरण म्हणतात, वर्षश्राद्ध म्हणतात, शास्त्रीय परिभाषेत आत्मामुक्ती दिन म्हणतायत। त्या प्रत्यर्थ आजचं हरिकीर्तन का? हरिकीर्तन भजन घडावं, नामसंकीर्तन घडावं, कथा घडावी, त्याचं निर्माण होणारं पुण्य पवित्र जीवात्म्याच्या चरणी वडिलांच्या चरणी सुपूर्त हो, आर्यमा देवता वडिलांची पिशाची योनीतून मुक्तता करावं, त्याकरिता आजचं हरिकीर्तन। युकोट थोडा डाऊन करा। हरिकीर्तनाकरता महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे कीर्ती आहे, अगदी बालवयात आम्ही ज्यांच्या चाली ऐकत ऐकत परमार्थाची सुरुवात केली असे या परिवाराचे स्नेही गोड गळ्याचे धनी स्वरमूर्ती सर्वगुण संपन्न का मृदंग कलेतीले त्यांना ज्ञान आहे, गान क्षेत्रातही ते उच्चांकाला आहे, आणि एक पारमार्थिक वाटचालीत बेटाच्या सानिध्यात संपूर्ण आत्तापर्यंतचं आयुष्य ज्यांनी समर्पण केलं आहे असे सगळ्यांचे सुपरिचित आपले महाराज सावंत चंद्रकांतजी महाराज सावंत महाराजांच्या चरणीपोटी प्रणिपात करतो। तदनंतर आपल्या प्रभागाचं वैभव गावचं भूषण भजन सम्राट रवींद्रजी महाराज कापसे आहेत। तदनंतर आमचे पूजनीय वंदनीय आदरणीय कीर्तन परंपरेतील एक अभिनव नाव युवा पिढीतील तरुणाईचा एक आदर्शवत ठेवा कीर्तन सम्राट कीर्तन केसरी आमचे भाऊसाहेबजी महाराज जाधव वडगावकर ते देखील उपस्थित आहेत। महाराजांच्या चरणीकोटी प्रणिपात करतो।
आमचे महाराज आहेत वाल्मिकजी बाबा, बाबांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. गावातील गोड भजनी मंडळ, ज्ञानराज गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुकुलातील गोड अशी साधक बाईंची लेकरं आहेत. पाठीमागं टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. गोड संवादिनी वादक आहेत ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद आहे. मृदंगाचं वैभव आमचा अंकुशदादा आहेत. छोटाली बटणं इको बेस्ट ट्रबल गेन त्यातलं ग्यान आहे तुम्हाला, कारण एक माईक सेट करायला जवळजवळ 12-15 बटणं आहे बाबा, आहे का नाही. त्यातलं एक जरी कमी अधिक झालं तर इकडं वाटोळं होतं. गुणवान डोळे वासून पाहतात, कीर्तनकारही रागाने पाहतो. कोणाचा राग, कोणाचा द्वेष, कोणाचा क्लेश सगळं सांभाळणं आहे. आणि याही पलीकडे पारमार्थिक वाटचालीत प्रत्येकाचं समाधान करणं आहे. ती समाधान पूर्तता जी करतात असा गोड असा साऊंड स्वामी मुक्तानंद साऊंड सर्व्हिस सुखीकर त्यांच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. फास्ट मीडियाचा जमाना आहे बाबा, सावंजी बाबा, त्यामध्ये आता जाहिरातीचं माध्यम आलं आहे. तसंही तुमच्या काळात काही नव्हतं, पण ते आम्हाला त्याचा आता त्रासही व्हायला लागला. परंतु चला, गोड असं चॅनल आपल्यासमोर आहे, स्वरज्ञानी यूट्यूब चॅनल. या चॅनलचे चालक मालक आमचा मित्र महेश राव, त्याचंही अभिनंदन करतो आणि विस्तृत चिंतनाला आरंभ करतो. भजन करा विठ्ठल. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास आणि मृत्यूनंतरही शास्त्राने काही घटिका सांगितल्या. देवदुर्लभ देह मिळाला. मनुष्य देहात दिनक्रमण करत असताना, वावरत असताना या देहाची काही न्याय नीती मूल्य आहे. मनुष्य देहाचा धर्म काय, हरेक जीवाचं कर्म काय, जगाचं वर्म काय, याही पलीकडे बोलू. मानवी देहात आलाय देव कळावा, मानवी देहात आलाय धर्म कळावा, मानवी देहात आलाय कर्म कळावं, काय चुकीचं काय बरोबर. मनमानीचा व्यवहार झालाय. मॉडर्न जमान्यात स्पर्धेच्या काळात विज्ञानवादी युगात माणसं राहण्यात बदलली, बोलण्यात बदलली, चालण्यात बदलली, वागण्यात बदलली, हरेक क्रियेत बदलली, स्वैराचार केलाय. याही पलीकडे संत अधिष्ठान कथित करतंय. देव दुर्लभ देहात आलाय, देव काय, धर्म काय, आई वडील काय, संत काय, पंत काय, व्रत काय, वैकल्य काय, नियम काय, सार काय, कर्म काय, धर्म काय, वर्म काय, कळावं. त्याकरता ऐका, प्रामुख्याने मानवी देहात वावरत असताना शरीर संबंधाची नाती कळावी. का कळावीत नाती, ऐका. या देहाला ज्ञान आहे, याही पलीकडे बोलू. देह साधूचा आहे, देह संन्याशाचा आहे, देह तपस्व्याचा आहे, देह योग्याचा आहे, अथवा देह संसारिकाचा आहे. परंतु दोन घटक प्रामुख्याने महत्वाचे आहे. देव दुर्लभ देहात आला, या देहाला एक पालनीय तत्व आहे, एक संरक्षणीय तत्व आहे. पालनीय तत्व आई, आई या देहाचं पालन केलं आईनं. त्या पालनीय तत्वात, त्या घटकात, शरीर संबंधाच्या नात्यात माता हे पात्र शास्त्र मांडत असताना, संत मालिका दाखला देत असताना कथित करतायत. निस्वार्थी, निष्प्रोह, निर्लोभ, निर्हेतू, निरपेक्ष प्रेम करणारं पात्र त्या पात्राचं. ले गुराचे हिता, ले गुराचे हिता, कळवळाची दाती जाने माऊलीची चिंता, ऐशी कळवळाची दाती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त,
ऐसी कळवळासी जाती करीला भावीन प्रीती समर्पक असं प्रमाण दिलंय महाराजांनी. निस्वार्थी प्रेम करणारं पात्र आई, या देहाचं पालनीय तत्व आहे आई. ऐका आई, आपल्यासमोर मांडली ना, कीर्तनकारांनी मांडली, कथाकारांनी मांडली, याही पलीकडे बोलू. ज्याला ज्याला व्यासपीठ मिळालं त्याने आईविषयी मांडलंय. कशी आई? काळी आहे, भोळी आहे, परंतु निस्वार्थपणा आहे. परंतु बाप हा पडद्याआडचा कलाकार आहे. बाप आपण समजूनच घेतला नाही काय असतो बाप, कसा असतो बाप. ऐका, आपल्यासमोर निसर्गानं नियतीनं याही पलीकडे आहे त्या परिस्थितीनं बाप उभा केला. बाबा कसा केला माहिती आहे? चिडखोर रागीट आहे, धावणार आहे, गावणार आहे, आपली इच्छा व्यक्त करू न देणार आहे, आपल्या मनमानीनं व्यवहार व्यापार स्वैराचार न करू देणार आहे. बाप कसा आहे बाप? कदाचित व्यसनी आहे, हरेक क्रियेला रागवणार आहे, रागाने डोळे वटारणार आहे, कधी हसला असणार, रागीत दृष्टी ठेवली, आपल्या प्रत्येक घटनेत दखल देणार आहे, आपल्याला प्रत्येक वेळेस सावरणार आहे. याही पलीकडे आपली काही इच्छा असेल, आकांक्षा असेल, मनात काही भावना असेल, त्या त्याने व्यक्तही करू दिल्या, पूर्णत्वालाही नेऊ दिला नाही. परंतु ऐका, काय असतं बापाचं जीवन? काय असतो बाप? आहे तोपर्यंत कळाला नाही. कसा असतो बाप? फणस पाहिलाय आपण, फणस, फणसाला बाहेरून काय हो, बोला ना काय आहे? काटे काटे परंतु पक्व दशे अमृताचे सांगी काटी आत अमृताची साठी. काय असतो बाप? ऐका, दिसायला फणसासारखा काटेरी, परंतु पक्वदशेतील फणस कापल्यानंतर अमृतासारखा घरे, तसं दिसायला जीवन कठोरतेचं आहे, निष्ठुरतेचं आहे, रागीटपणाचं आहे. याही पलीकडे आपली इच्छा आकांक्षानं जाणून घेणारं पात्र जरी असलं तरी देखील मरेपर्यंत आपल्या भविष्याची आयुष्याची काळजी वाहणारा, आपल्याकरता भर तारुण्य खर्च करणारं पात्र, संरक्षक तत्वात, संरक्षणीय तत्वात असेल काय त्याचं नाव बाप? ऐका, पडू नाही त्याच्या पाया पडलाय, जाऊ नाही त्याच्या दारात गेलाय, पाहू नाही त्याचं तोंड पाहिलंय, करून त्यानं दिवस ढकलवण्याकरता, परिस्थिती लोटण्याकरता, मुलाच्या भविष्याकरता, आयुष्याकरता हरेक ठेचा खाल्लाय, भर तारुण्य झिजवलंय, जोड जोडली कोणाकरता, कुटुंब करता, हाडाची कडक केली, रक्ताचं पाणी केलं, कोंड्याचा मांडा केला, ऊन पाहिलं नाही, वारा पाहिला नाही, पाऊस पाहिला नाही, थंडी पाहिली नाही, हरेक ऋतू चटलाय, घडलाय, कुणा करता? लेकरा करता, मुलाबाळा करता. महाराज म्हणतायत, आपुली कुरवणी
तारुण्य खर्च केलंय त्याने, झीज घेतली कुणाकरता माहितीये, आपली गुरुवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासी साध, कडिये वागवोनी भार। आपण बाल्यावस्थेत होतो, बालपणात होतो, लहान होतो, छोटे होतो, ऐका, आपण रडत असेल किंवा चिडचिड करत असेल, आई कामात व्यस्त होते आणि त्या कामात वेळ काढून आपलं रडणं तिच्या अंतकरणाला भावलं, आपल्यापर्यंत आली, आईनं आपल्याला उचलून घेतलं बाल्यावस्थेत। कुठं उचलून घेतलं हो, बोला ना, कुठं घेतलं? कडेवर, कडेवर। आपला बाप आहे जो बाप रात्रंदिवस कुटुंबाची दुरा घेऊन कुटुंबाकरता परिवाराकरता झटणार आहे, कदाचित नोकरीला आहे, शेती व्यवसाय करतो, अन्य भिन्न प्रभागात हर एक काम जे हाती आलंय भगवंताने नेमून दिलंय ते करतो, इमानी ईद्वारे। बाल्यावस्थेत आपण त्याच्या पाठी लागलो ना, शेतात निघालाय बाप, मळ्यात निघालाय बाप, आपल्याला घेऊन जात असताना उचलून घेतलंय, आईनं कडेवर घेतलंय, बापाने उचलून घेताना कुठं घेतलं हो, बोला ना, खांद्यावर घेतलं, खांद्यावर। गुरुनाम गुरुरे वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे बोलायचे, आई उचलून घेताना कडेवर घेते का माहितीये? आईची इच्छा आहे, भगवंताप्रती मागणं आहे, भगवान मी जी सृष्टी पाहिली आहे, सृष्टी पाहण्याची भगवंत तुम्हाला दृष्टी दिली आहे, त्यात सुख दुःख भोगलंय, माझी नजर जिथपर्यंत। कडिये वागवोनी भार खांदी, कडिये वागवोनी भार खांदी, खांद्यावर भार व्हायला काय असतो बाप, ऐका माई बाप, टोपी मळालेली आहे, चप्पल तुटलेली आहे, अंगात शर्ट व्यवस्थित नाही, गात्र गलित झाली आहे, झिजलंय, रगडलाय, परिस्थितीची झुंज देत वृद्धपकाळाने वाकलाय, परंतु माझ्या मुलाने सुटबूट घालून समाजात गावकीत बावकीत नातेसंबंधात साहेब म्हणून मिरवावं, एकमेव पात्राची अपेक्षा आहे, त्या पात्राचं नाव आहे बाप, कळालाच नाही आपल्याला। आज आपण ऐश्वर भोगतोय, श्रीमंती भोगतोय, बंगला आहे, गाडी आहे, ट्रॅक्टर आहे, माडी, हरेक क्रिया उपलब्ध आहे, उपस्थित आहे, चांगली घटना आहे। वडलोपारची 4 एकर होती, 4 एकराची 40 एकर झाली आहे, सगळं व्यवस्थित आहे महाराज। पण पूर्व इतिहास आठवा, आपल्या बाल्य अवस्थेत हे काहीच नव्हते, आपले आईबाप ती रथाची 2 चाक रात्रंदिवस कष्ट करत होती कुणाकरता बोलू, माई शरीरात बिघडावा झाला, याला रोग झाला, विकार झाला, आजार झाला, प्रायव्हेट कंपन्या एकत्रित आलं, शासन एकत्रित आलं, याला सिक्युरिटी आहे, ऐका बरं, याच्याकरता आपण हेल्थ पॉलिसी काढली, वर्षाच्या वर्षाला हप्ता भरतो, प्रीमियम पास करतो, कशाकरता बोला ना, बोला ना, शुगरवाले आहे, हां, बायपास झालेली आहे, नित्याने रोगाचं कोठार झालेलं, आशा मंडळीने काय काढलेली आहे, बोला ना, हेल्थ पॉलिसी, शरीराची सिक्युरिटी केली, चला शेतात पीक केलं, कोणतंही पीक करत असताना डिपार्टमेंटने आता एक कायदा आणला, हां, त्याचा ऑनलाईन पीक पेरा तर केलाच पाहिजे। आणि दुसरा एक मुद्दा आहे, मागच्या वर्षीपासून सुरू झालं, विमा आला, किती रुपयाचा? बोला हो, 1 रुपयाचा पिकाला, काय एक्स्ट्रा 100, 200, 500 लागतात भाऊसाहेब, बोते द्या सोडून, परंतु विमा आहे, कशाला? फोर व्हीलर खरेदी केली, तिला काय इन्शुरन्स आहे, काय का नाही, काय कमी अधिक झालं ते क्लेम पास होऊन ते सगळ्या गोष्टी जागेवर येणार, परंतु बोलू, मानवी देहात दिनक्रमण करतोय, आपल्या जीवनाची सिक्युरिटी, आपल्या जीवनाचं भविष्य, आयुष्य कोण असेल तर तो बाप आहे, कळालाच नाही आपल्याला, ऐका, दुबळेपणानं जीवन जगलाय, व्यथा कधी व्यक्त केली नाही, जीवनात काय संकट आहे, काय दुःख आहे, कधी बोलून दाखवली नाही, झुरून गेला, परंतु व्यक्त केलं नाही, त्या पात्राचं नाव आहे बाप। काय कळेल हो बाळाला? तुकोबराईची परिभाषा आहे, काय कळे बाळा, काय कळे काय 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 काय
कायकळी बाळा बाप सदैव दुबळा। ऐका, संरक्षक तत्वात बाप आहे, संरक्षणीय तत्व आहे बाप। आज माझा मोठा योग आहे, महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर मराठी भाषिक जिथपर्यंत आहे तिथपर्यंत या ग्रामनगरीची ख्याती कीर्ती ज्यांच्या नावाने पोचली आहे। मोठं अधिष्ठान आहे आमचे पारमार्थिक वाटचालीतील मार्गदर्शक वैकुंठवासी हरिभक्त परायण अनिलजी महाराज जंधडे, आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून पारमार्थिक वृद्धी व्हावी। मग या संस्काराकरता जे एक महाकुंभ निर्माण केलं इथं, त्या कुंभात अशी घट की त्यांना आकार दिला जातोय, अशा ज्ञानराज गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेच्या सहचारीने चालक मालक माई सुवर्णामाई जमदडे त्या देखील आज उपस्थित आहेत बऱ्याच दिवसानंतर योगेवर। त्या आमच्याकडे आल्या पण करणार काय, ऐका नाही, आज माझं भाग्य आहे, मी त्यांच्याकडे आलो त्यावेळेस त्या घरी आहे, त्या माझ्याकडे आल्या त्यावेळेस मी कुठेतरी गायब होतो, ऐकेन भाऊसाहेब। हां चला, चालूच असतं, काय हरकत नाही। आता मी नव्याने काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। बाप यादी व्याप्ती काय, आई कळाली, बाप कळाला, शरीर संबंधाची नाती कळावी, भावाभावात प्रेम आहे, परंतु त्या भावाभावाच्या प्रेमात कुठंतरी काय माहिती का छेद भेद आहे, कसा माहिती आहे, वैचारिक सलोखा संपला, विचाराची देवाणघेवाण संपली, कुटुंबातील समपातळी संपली, कमी अधिकपणा झाला, भावाभावातलं प्रेम तुटलं, जुन्या बुजुर्गाची म्हण उदयाला आली, सक्के भाऊ बोला हो, तुम्ही अशी बसले ना टेन्शन मध्ये कोण, सक्के भाऊ पक्के वरी पक्के वरी, बहीण भावातलं प्रेम आहे, प्रेमाला कलंक लावला आहे, निस्वार्थी निष्पोह प्रेम करणारं पात्र आहे आई, संरक्षक बाप आहे, कळालाच नाही बाप पडद्या आडचा कलाकार आहे, परिस्थितीशी झुंजलाय, शरीर खर्च केलंय, वृद्धपकाळाने वाकलाय, मरेपर्यंत कुटुंबाच्या भविष्याची आयुष्याची चिंता वाहणारं पात्र आहे बाप, नाही कळालं, ऐका, आईच्या भावना व्यक्त झाल्या, आई रडून मोकळी झाली, आई दुःखात दुःखी झाली, सुखात सुखी झाली, परंतु बाप दुःखही व्यक्त केलं नाही आणि आनंदही व्यक्त केला नाही, ते पात्र आहे बाप, काय कळालं आपल्याला। मग शास्त्र सांगतंय आहे तोपर्यंत सेवा करा, आणि गेल्यानंतर मरणोत्तर संस्कार करा। मुलाच्या जीवनातील एक पर्वणी, बरं, कोणती पर्वणी आहे का, तुमचा माझा जन्माचा सोहळा साजरा केला आईबापाने, प्रत्येक मुलाचं एक कर्तव्य आहे, मुलाच्या हाती एक यज्ञ आहे, तो यज्ञ करत असताना पार पाडत असताना मुलगा लायक का नालायक पाहिला नाही शास्त्राने, अधिष्ठान पुरावं घालतंय, कसं आहे का, आस्तिकाच्या हातून, नास्तिकाच्या हातून, काळ्याच्या हातून, गोऱ्याच्या हातून, माळकऱ्याच्या हातून, बिगर माळकऱ्याच्या हातून, कोणाच्या हातून तो यज्ञ घडेल, कोणता, नाथबाबाची परिभाषा, पुरुषाशी पर्वकाल जन्मता जोडे एक वेळ, का माता पित्याचा अंतकाळ, धर्माची वेळ अति पवित्र, हे धर्म पर्वणी आहे। अगदी 10 मिनिटात सांगतो ना अभंगाच्या भूमिकेत प्रवास करतो, ऐका। कौशिक नावाचे ऋषी आहे, आई वडिलाच्या सेवेचा मेवा, ध्यानपूर्वक ऐका, घरी नाही ऐकलाय आपल्याला, ब्राह्मण कुळात जन्म झाला, बाल्यावस्था लुटली बाबा, बालपण लोटलं, आणि तारुण्यात पदार्पण करत असताना माई एक दिवस स्वप्न सिद्धांत झाला कौशिकाला, काय ब्राह्मण कुळात जन्म मिळालाय, परंतु आज उद्या पुढे आगामी काळात आई वडील तुझा विवाह संपन्न करणार, प्रपंचात गुंतल्यानंतर त्या बेडीत देहाची इती कर्तव्या तुला साध्य सिद्ध होणार नाही, ऐका, स्वप्नात कळालं, देहाची इती कर्तव्या काय, कर्तव्यता प्राप्त करण्याकरता काय करावं लागेल, अनुष्ठान करावं लागेल, भजन करावं लागेल, जप करावं लागेल, तप करावं लागेल, प्रपंचात ही सिद्धता साध्यता मिळणार नाही। मुलाने स्वप्नात झालेला सिद्धांत सकाळी बापाला सांगितला, बाबा मला स्वप्न सिद्धांत झालाय, मला संन्यास स्वीकारायचा आहे, मला ब्रह्मचारी राहायचंय, बापाने विचार केला, वंशाची वंशवेल एकुलता येते मला, ज्याचं नाव मी कौशिक ठेवलंय तो आज माझ्याकडे इच्छा व्यक्त करतोय, सांगतोय स्वप्न सिद्धांत झालाय, काय राहायचंय, संन्याशी, मुलाला संन्याशी राहण्याकरता ब्रह्मचारी राहण्याकरता अनुमती द्यावी, तर वंशवृद्धी वंशवेल खंडित होते समोर, आपल्या इच्छेनं आपल्या
जाबानं आपल्या धाकानं आपल्या दरार्यानं मुलाला ब्रह्मचारी न ठेवता त्याला लग्नबंधनात अडकवलं, प्रपंचात अडकवलं. उद्या कौटुंबिक सौख्यात काही कमी अधिकपणा झाला, दुःख भोगण्याची वेळ आली, तर पावला पावलाला मुलगा मला दोष देणारी म्हणजे कुणाला? बापाला. मला लग्न करायचं नव्हतं, मला संसार करायचा नव्हता, मला प्रपंच थाटायचा नव्हता, ही जी दुःख भोगतोय कुणामुळं? बोला ना. बापामुळं. बापाने विचार केला, अनंत संकटांना अनंत दोषांना पात्र होण्यापेक्षा एक दुःख जीवनात भोगू, मुलगा ब्रह्मचारी राहिला. परमिशन दिली. कौशिकाने केलं काय? ऐका, मला आईबापाच्या सेवेचं फलित मांडायचं आहे, आईबापाच्या सेवेचं फळ मांडायचं आहे. काय फायदा आहे? आईबापाच्या सेवेचा काय मेवा आहे? ऐका ध्यानपूर्वक. कौशिकाने आईबाप सोडले, घर सोडलं, गाव सोडलं, गावाच्या बाहेर आश्रम बांधला, कुटिया बांधली, ध्यानधारणा व्रत करू लागली. व्रत साधना ध्यान करत असताना, अनुष्ठान करत असताना गावाच्या बाहेर बांधलेली कुटिया आहे. गावातील काही पारमार्थिक मंडळी, वाल्मिकी महाराज पारमार्थिकाने विचार केला, आपल्या गावालगत एक साधू आहे, एक आश्रम आहे, एक कुटी आहे, जाऊन पाहू भानगड काय. साधूच्या दर्शनाला मंडळी गेली, संतांच्या दर्शनाला मंडळी गेली. संतांच्या दर्शनात लाभ आहे बाबा. काय लाभ आहे? काय लाभ आहे? पद्मनाभ जोडीला मायका. साधूच्या दर्शनाने जीवनातील दुःख, दारिद्र्य, क्लेश, हानी, भय, भीती, विकार दूर होते. आहे का नाही? साधूच्या दर्शनाला गेलेली मंडळी आलेला अनुभव व्यक्त करायला लागली, आणखी सांगायला लागली. महात्म्याच्या दर्शनाला गेली, जीवनातील दुःख, दारिद्र्य, क्लेश, हानी, भय, भीती, विकार दूर झाली. गावात चर्चा सुरू झाली. प्रपंचात दुःखाने पीडित मंडळी साधूच्या दर्शनाला जायला लागली. पंचक्रोशीत ख्याती पसरली, पंचक्रोशी दर्शनाला यायला लागली. पहाटी गर्दी आहे, सकाळी गर्दी आहे, दुपारी गर्दी आहे, सायंकाळी गर्दी आहे, गर्दीच गर्दी आहे. कोणाच्या दर्शनाला? साधूच्या दर्शनाला. दादा, प्रकार असा घडला, साधूला जे अनुष्ठान करायचं, साधूला जे जप करायचं, साधूला जे भजन करायचंय, साधूला जे पूजापाठ करायची आहे, त्याला वेळ राहिली नाही. कशामुळं? बोला ना. गर्दीमुळं. बरं, साधू जीवनात येई शोभनीय नाही माई. आपण संसार प्रपंचात असताना देखील तुम्हाला गुरुकुलापुढे असा गेटला बोर्ड लावता येत नाही, स्त्रियांना पुरुषांना प्रवेशबंदी. जमल का? लोक जीवनावर आक्षेप घेतात अवघडे. साधूला बोर्ड लावता येत नाही, स्त्रियांना पुरुषांना प्रवेशबंदी. मग करायचं काय? महात्म्याने विचार केला, स्वप्न सिद्धांत झाला. सिद्धांतानंतर जशी आईबाप सोडले, गावाच्या बाहेर कुटियेत राहिलो ना, तशी कुटियाचा त्याग करायचा आणि वनात जायचं. कशाला? तपश्चर्येला. अरण्यात निघाला साधू भल्या पहाटे, आसन घेतलं निघून गेला. पहाटे वनात गेल्यानंतर एका मोठ्या वृक्षाखाली झाडाखाली जागा स्वच्छ केली बाबा, आसन थाटलं, तपाला बसला. कोण? महात्मा. आईबापाच्या सेवेचं फल ऐका. महात्मा तपश्चर्या सुरुवात झाली, महात्म्याचं अनुष्ठान सुरू झालं. झाडावर काही पक्षी होत्या, बगळीनी होत्या, ओरडायला लागल्या पहाटे. किलबिलाट सुरू झाला, साधूला त्रास व्हायला लागलं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. विक्षेप माणूस एकदा सहन करतो, दोनदा सहन करतो, तीनदा सहन करतो, 10 वेळेस सहन करेल, पण परत परत त्याचा जर ती क्रिया घडत राहिली तर काय होतं माहिती आहे? राग येतो. राग साधूच्या अंतकरणात राग एकवटला का? आईबापाचा त्याग केला, गावाच्या बाहेर आश्रम बांधला, आश्रमाचा त्याग केला, वनात तपश्चर्याला आलो. तपश्चर्या करत असताना पहिल्या दिवशी अनुष्ठानाचा पहिला दिवस आहे, तपाला बसलो, अनुष्ठान सुरू केलं, साधना सुरू केली, परंतु साधनेत विक्षेप करतायत. कोण? ही पक्षी. अंतकरणात राग आला, रागाची छटा चेहऱ्यावर उमटली, रागीट दृष्टी उघडली, ओरडणाऱ्या बगळींकडे पाहिलं. समोरचा व्यक्ती आपल्याजवळ आला, तो आपल्याला जे हरी घालेल, आपली तारीख घेईल का, आपल्याला पाठीमागं शिव्या देईल. समोरच्याचा आपल्याला काय सांगतो? काय सांगतो? चेहरा. त्याला फेस रिडिंग म्हणतात. आणि चेहरा वाचण्याची ताकद महाराज मंडळीला, गुणवान मंडळीला आणि पोलीस डिपार्टमेंटला जास्तीत जास्त आहे. ती लगेच ओळखते कशी आहे माणसं. आहे का? चला आता तुमचा भाव मला कळू राहिला. पाऊस नाही आज, लवकर आवराव यानं, पटकन जेऊ द्यावं, पटकन घरी जाऊ द्यावा, काय चालू केलं हे? ऐकेन लोकांना अशी कीर्तनं ऐकायची आता सवय राहिली नाही माहीत. काळ मोठा वाईट आला बाबा. बोलू नाही, बोलून बोलून थकलो मी आता. कसा माहिती का? बोलून त्याचे वाईट परिणाम भोगू राहिलो. ऐका नाही, लय भोगले भाऊसाहेब. बोल, सगळं माहिती आता. बोलायचं नाही त्याच्यात. हे आहे रोज हायचे, या असल्यामुळे सगळा गोनाट होतो बाबा. बोलायचं नाही, जाऊ द्या, जास्त नाही बोलायचं. साधूला राग आला, साधून रागीट दृष्टी उघडली आणि ओरडणाऱ्या पक्षिणींकडे पाहिली. त्या बगळींनी जळून राग झाला. भर दुपार झाली, साधूला भूक लागली. तपस्वी आहे, जपी आहे, तपी आहे, संन्यासी आहे, सांसारिक आहे,
परंतु ज्याला ज्याला मानवी देह मिळालाय या देहात एक विकार आहे. काय विकार आहे माहिती आहे? हे उभं मॉडेल आहे परंतु इतभर जागा आहे. किती सगळी आटाटी त्याच्या करता. या रुपेट बडा बाका सबको लगा दिया धोका. किती त्रास अनंत त्रास. इतभर पहा केवडी आटाटी. मग संन्याशाला एक नियम सांगितलाय शास्त्राने. काय संगती घालून दिली. जरी झाला संन्याशी मध्यान्हाशी तोंडवाशी त्याने काय करावं माहितीये? पाच घर भिक मागावी. कोणी साधून संन्याशी किती घर भिक्षाटन करावं? पाच घर भिक्षाटन करावं, उदरनिर्वाह करावं. महात्मा जो वनात तपाला गेलेला होता, भिक्षेची झोळी उचलली, पुन्हा गावात आला, पहिल्या दारात आलं, पुकारला. किती घर मागायची बापू त्यांना? पाच घर मागायची साधूला उदरनिर्वाह करता. पहिल्या दारात आलं, पुकारला. त्या घरातील श्री पतिव्रत आहे, पातिव्रत्य जपणारी आहे, शास्त्र संगती जप गाणारी आहे. पतिव्रता स्त्रीला एक नियम आहे. काय? पतिव्रतेनं पती सेवेला सादर असताना दारात कोणी, याचकाला घरात कोणी, नातेवाईकाला अतिथी आला, तर याचकालाही आणि अतिथीलाही याचक धर्म किंवा आतिथ्य धर्म करणं गौणे. कुठपर्यंत? हाती असणारी पती सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत. स्त्री जन्मात त्यागे, स्त्रीकुळात त्यागे. दोन मिनटात ऐका काय काय त्यागे. स्त्रीचा जन्म झाला, माऊलीचा जन्म झाला, गॅजेटला नोंद करत असताना पहिलं अक्षर लिहिलं कुमारी. कोणतं लिहिलं? कुमारी. आई वडिलांनी ठेवलेलं नाव, बापाचं नाव, बापाच्या कुळाचं आडनाव. किती काळ राहिलं बोला ना? किती काळ राहिलं माऊलीकडे? भर तारुण्यात आली. देवब्राह्मणाच्या साक्षीने ज्याच्याशी विवाह संपन्न झाला, ज्याच्याशी ब्रह्मगाठ बांधली, ज्याच्या उंबरट्याचं माप ओलांडून ज्याच्या घरी नांदायला गेली, कुमारी शब्द गेला. कोणता आला? सौभाग्य होती. आई बापाने ठेवलेलं नाव आहे बाबा. सासरकडच्यांना आवडलं नाही, नाव बदलवलं. तिनं आनंदाने स्वीकारलं. तिच्या नावापुढचं बापाचं नाव पुसलं, मालकाचं नाव आलं, नवऱ्याचं नाव आलं, आनंदाने स्वीकारलं. बापाचं कुळाचं आडनाव गेलंय, मालकाच्या कुळाचं आलं, आनंदाने स्वीकारलं. त्याग बोलू, त्याग. किती त्याग आहे ऐका. शरीर तिचं आहे पण शरीरात त्या पुढचे केलेले बदल ऐका. पाय तिचे, पायात पैंजण मालकाच्या नावचे. पायाला बोट तिचे, बोटात जोडवे मालकाच्या नावचे. हात मनगट तिचे, चुडा बांगड्या मालकाच्या नावचं आहे. कपाळ तिचं आहे, कुंकू मालकाच्या नावचं आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र मालकाच्या नावचं. इतकी त्यागी भूमिका आहे. परंतु शास्त्र सांगतंय थोड्या गुणीवा आहे. किती? थोड्या. परंतु ज्या पतिव्रतेच्या दारात साधू भीक मागायला उभा आहे ना, त्या घरातील स्त्री शास्त्र अनुसंधान जाणून आहे. तिला माहिती आहे मालकाला जेवणाचं ताट वाढून दिलंय. मालकाचं जेवण पूर्ण होईपर्यंत बाहेर असणाऱ्या साधूला भीक वाढायला जाता येत नाही, दान वाढायला जाता येत नाही. साधू बाहेर आवाज देतोय, 10 मिनिटं गेली, 15 मिनिटं गेली, घरातून कोणी येत नाही, भानगड काय? साधून विचार केला पुढच्या दारी जाऊन. बाबा विचार केला, हिच्या उंबरट्यातून निरहात जर मी गेलो, बिनमुख गेली अतिथी, नेई सुकृताची संपत्ती, दैव पुण्य सगळं माझ्या मागं येते, आणि घरावर छत्रछाया दुःखाची दारिद्र्याची येते. साधू उभी राहिली. मालकाचं जेवण पूर्ण झालं, पतीचं जेवण पूर्ण झालं, पतिव्रतेनं दान वाढायला बाहेर आली. दान वाढत असताना साधू राग राग पाहायला लागला. का माहितीये? विचार केला, आई बापाचा त्याग केला, गावाच्या बाहेर आश्रम बांधला, आश्रमात गर्दी वाढली, आश्रमाचा त्याग केला, वनात तपश्चर्याला आलो, दुपारी भूक लागली, पाच घर भीक मागावी म्हणून पहिल्या दारात, विनाकारण बासकळ विफल वायफळ. अर्धा तास गेला. किती वेळ गेला? येणं नाही देणं नाही, राग राग पाहतोय. परंतु दान वाढणारी पतिव्रता महात्म्याला लीन तेनं सांगते, महाराज मला यायला उशीर झाला, कारण मी एक पतिव्रता आहे. आणि शास्त्र असं सांगतंय, स्त्रीकुळात जाणकार पतिव्रतेनं पतीच्या सेवेला सादर असताना आतिथ्य धर्म किंवा याचक धर्म करणं गौणे. मालकाला जेवण वाढून दिलं, जेवण पूर्ण होईपर्यंत मला येता आलं नाही, तरी पतिव्रतेसमोर साधू रागीट दृष्टी करून पाहतोय. पतिव्रतेनं दान वाढत असताना माई एक शब्द उच्चारला, स्वामीजी महात्माजी तुम्ही किती राग राग पाहिलं तरी जळून राग व्हायला मी काय बघलीन. तो काय 4G 5G जमाना नाही. बांगलादेशला काय चाललं नाही तर सकाळी सकाळी उचकून पाहिलं नाही. विचार केला, वनात बघलीन जळाली, हिला घरात कशी कळाली? साधून हात जोडले आणि विचारलं, माऊली एवढं ज्ञान कसं? पतिव्रतेनं साधूचा भूतकाळ सांगितला, साधूची वर्तमान स्थिती सांगितली, भविष्याच्या काही घटना सांगितल्या. पतिव्रतेला त्रैलोक्याचं त्रिभुवनाचं त्रिकालदर्शी ज्ञान आहे. का ज्ञान प्राप्त आहे? पतिव्रतेला विचारलं, काय असं अनुष्ठान केलं, काय अशी शास्त्र संगती जपली आहे, काय असं जप केलं, काय तप केलं, मानले काहीच नाही केलं.
इमानदारीनं मायबापाने ज्याच्याशी माझी ब्रह्मगाठ बांधून दिली त्या मालकाची इमानदारीत मी सेवा केली, सेवेचा मेवा मला त्रैलोक्याचं त्रिकालदर्शी त्रिभुवनाचं ज्ञान आहे. ऐका बरं. आता पतिव्रता पुढं चालून बोलली, महाराज मला भूत भविष्य वर्तमान कळतं, मला त्रैलोक्यातल्या त्रिभुवनातल्या त्रिकालदर्शी घटना कळतात, नवीन नाही, नाविन्य नाही. आमच्या गावात धर्मव्याधी वडगावकर आहे का तुमच्या गावात? आमच्या गावात नाही, पण कोणाला म्हणतात धर्मव्याध माझे मी सांगतो माई का, लय किचकट करून जमणार नाही. आमच्या गावात खाटीक आहे. कोण म्हणलं? पतिव्रता. कोण आहे? खाटीक. खाटकाला त्रैलोक्याचं त्रिभुवनाचं त्रिकालदर्शी ज्ञानी साधून विचार केला, पती सेवेला सादर आहे, श्रीकुळात जन्म आहे, पातिव्रत्य जपलं म्हणून त्रैलोक्याचं त्रिभुवनाचं त्रिकालदर्शी ज्ञान आहे, पण खाटकाला कसं ज्ञान पाहिलं पाहिजे. पतिव्रतेला पत्ता विचारलं, म्हणले इथून 3 नंबरच्या गल्लीला शेवटच्या क्रमांकाचं दुकान कोणाचं आहे? खाटकाचं आहे. आता तो घरी नाही मिळणार, कुठं असेल? दुकानात असेल. साधूला किती घर मागायची होती अजून? ऐकू राहिली का झोपली? किती? 4 राहिलेले होते. महात्मा म्हणला आज सकाळचं झालं ना, 9 ते 11 नसलं तरी जमल, आज वडगावर भागून घेऊ, काही काळजी करायची नाही, रोज 2 कोयते मारून गाडी भरायची, सोपं आहे का? नाही जमत म्हणले, काही शरीराचा विचार केला पाहिजे, मग 4 घर राहून देऊ, एका घरचं अन्न मिळालं ना आज भागून घेऊ, पण खाटकाला कसं ज्ञान आहे पाहून येऊ. साधू खाटकाच्या गल्लीला गेला, आणि खाटकाच्या गल्लीला गेल्यानंतर दुकान पुढं लाईन लागलेली, कशाला? दर्शनाला. अवती श्रावणपाद नाही, सोमवारपाद नाही, शनिवारपाद नाही, आमोशा, पौर्णिमा, चतुर्थी, एकादशी, नवरात्र, शिवरात्र काही घेणं नाही त्यांना. एवढी लाईन पाहिली, साधून विचार केला, कोणाच्या दारात मी आलोय परीक्षेला? जीवानं जीव मारणं पापे, मारलेला जीव विकत देणं पापे, विकत घेणं पापे, जीव शिजून बिजून खाणं पापे, पाप्याच्या दारात, धर्मद्रोह्याच्या दारात नको माझी परीक्षा. मान वळवली, रस्त्याला लागला, महात्मा पुन्हा फिरला. खाटकाची नजर साधूवर गेली माई, खाटकाने हातातलं काम सोडलं, पटकन हातपाय धुतले आणि पळत गेला. महात्म्याला आडवा झाला. आता खाटीक काय बोलतो ऐका. खाटीक म्हणतोय, महाराज पतिव्रतेच्या दारात अर्धा तास उभी राहिली आणि खाटकाच्या दुकानाला पाय देखील नाही लावला. म्हणले तिथं अर्धा तास उभा, याला कळालं कसं? खाटकाने देखील साधूला भूत भविष्य वर्तमान कथित केलंय दादा. खाटीक त्रैलोक्याच्या त्रिभुवनाच्या त्रिकालदर्शी घटना सांगू लागल्या आणि खाटकाचं ज्ञान पाहिल्यानंतर साधूनं विचारलं, काय जीवनात अनुष्ठान केलं? म्हणलं मी काय केलं तुम्हाला सांगेल, तुम्हाला पत्ता देईल, काय क्रिया केली तीही दर्शवेल, त्याकरता जशी माझ्या दुकानपर्यंत आली तशी घरी यावं लागेल. आता अख्खं कीर्तन नाही ध्यानात राहील तरी चालेल, पण एवढा संवाद घरी घेऊन जा खाटकाचा आणि साधूचा. खाटीक म्हणतोय, महाराज माझ्या घरी चाला. खाटीक आणि साधू खाटकाच्या दुकानपासून घरापर्यंत निघाले. जात असताना खाटीक साधूला सांगतोय, महाराज माझ्या गळ्यात माळ नाही, महाराज माझ्या कपाळाला गंध नाही. महात्माजी तुम्ही ज्या देवाच्या अनुषंगाने जप अनुष्ठान तप करतायत तो तुमचा देव काळा ढवळा पिवळा जांभळा निळा दिसायला असायला भासायला कसा आहे मला माहिती नाही. मी जिथं राहतो ना त्या माझ्या घरात देवाला देवघर नाही, देवघर नाही आहे. मी माझ्या कुटुंबाच्या भरण पोषणाकरता पालन पोषणाकरता कुटुंबाचं संगोपन करण्याकरता जे काम करतो ते पापाचं आहे मलाही माहिती, पाप जन्मय, धर्मद्रोह केले मलाही माहिती, पाप जन्म काळे माझ्याकडे. परंतु महाराज मी माझ्या पत्नीला सांगितलंय, बायकोला सांगितलंय, मुलांना सांगितलंय, तुमच्याकरता वाटेल तेवढं पाप करायला तयार आहे, लागेल तितकं पाप करायला तयार आहे. फक्त माझा म्हातारा बाप आहे, ज्या बापाने हाडाची काढक केली, रक्ताचं पाणी केलं, कोंड्याचा मांडा केला, रात्रीचा दिवस केला, ऊन पाहिलं नाही, वारा पाहिला नाही, पाऊस पाहिला नाही, थंडी पाहिली नाही, हरेक ऋतू जटला रगडला, कष्टमय जीवन जगलाय तो बाप आहे. गात्रगलीत झालेली आई अनपडी आली की ती अशिक्षित आहे, भोळी आहे, थकली आहे. आता माझी माय बाप रडतील असं त्यांना बोलू नका. खाटकाचं घर आलं, खाटकाने साधूला दाखवलं, खाटीक कधी देवपूजा करीत नाही, खाटकाच्या गळ्यात कधी माळ नाही, खाटकाच्या कपाळाला गंध नाही, खाटीक कधी मंदिरात गेला नाही, इमानदारीनं मायबापाची सेवा केली, सेवेचा मेवा साधूला जे त्रैलोक्याचं त्रिभुवनाचं त्रिकालदर्शी ज्ञान नाही ते ज्ञान प्राप्त झालं कुणाला? बोला ना कुणाला? खाटकाला. काय केली खाटकाने? सेवा. कुणाची? आईबापाची. इमानदारीनं सांगा, आपल्याला सेवेचा मेवा मिळेल
परंतु आपली सेवा चुकतीये. कशी चुकतीये? माऊलीची परिभाषा आहे, तरी घरी माता पितरा धड बोलेची नाही संसार, येर विश्व मर्यादा मुर्खुदैसा. घरी आई वाडला सोबत नीट बोलायचं नाही, ऐका नाही, आईबाप जाणायचे नाही, आईबाप मानायचे नाही. आणि प्रापंचिक अवस्थेत आपल्या कुटुंबात बहुमान दिलाय, अधिष्ठान दिलंय, जिच्या इच्छेशिवाय, जिच्या अपेक्षेशिवाय, जिच्या डिमांड शिवाय कोणतंच काम होत नाही ती आपली कोणी? कोणी बोलू? कबीर महाराज बोलतायत, माता पिता को कोही नहीं माने, माता पिता कोही नहीं माने, औरत को बहु माने, औरत को बहु माने. आई रे बेमान दुनिया, सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा, चाहे ही पूजे तीरथ, चाहे ही कीरत तुजा. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. आईवडिलांची सेवा सेवेचा मेवा कळालाय महाराज. ऐकलाय आम्ही सिद्धांत, ऐकलाय दृष्टांत. कौशिक नावाच्या ऋषीला ब्राह्मण कुळात जन्माला आलेला आहे, संन्यासत्व स्वीकारलं, तरी देखील त्रैलोक्याचं त्रिभुवनाचं ज्ञान प्राप्त झालं नाही. ते ज्ञान खाटकाला प्राप्त झालं. खाटकाने इमानदारीनं सेवा केली. कुणाची? आईबापाची. सेवेचा मेवा कळाला महाराज. ही शास्त्रसंगती काय? थोडी उमगून सांगा. काय आहे? तोपर्यंत सेवा करू, गेल्यानंतर मरणोत्तर संस्कार का करायचे? जुन्या बुजुर्गाची म्हण होती, बाप दाखव नाही तर बोला हो, काय कर, श्राद्ध घाल. काय म्हणायचे? श्राद्ध घाल. आहे ना बाप, श्राद्ध करायची गरज नाही. गेलाय ना बाप, श्राद्ध करावंच लागेल. का करायचं ऐका. त्रिपादात गेले, पंचकात गेले, मूळ नक्षत्रावर गेले, शततारका तिथीला गेले. गेल्याची तिथी वार्धा काही न संभवणे, दशक्रिया समापन्न करत असताना पिंडाला काक स्पर्श न होणे, मातृऋण पितृऋण शिल्लक राहणे, दोषात रूपांतर होणे, अनंत बेच्छेदे. हाय का नाही? अनंत दृष्टिकोन शास्त्राने मांडले. आपण जागे नाही, जन्मापासून मरेपर्यंत व्यथा आहे. बोलू, मरण घटना अशी आहे. बापाच्या अगोदर कदाचित मुलालाही जावं लागेल, किंवा वृद्धकाळाने अथवा मुलगा गेल्याचं दुःख भोगावं लागेल आईबापाला, किंवा मुलाला समोर आईबाप गेले तेही दुःख भोगावं लागेल. शास्त्रसंगती आहे. पित्या देखता पुत्र मरे, पुत्रा देखुनी पिता झुरे, काळे काळे अवघे सरे. काळाचं भातुक आहे महाराज. काळाने कोणाला सोडलं नाही. सोडलं का? नाही सोडलं. काळाने अवतार खाल्ले आपण जीव जीव. येत नाही आले आवतार.
तुला दर्शन देऊ शकते, काळ घटना अशी आहे, भर तारुण्यात नेऊ शकते, काळ घटना अशी रुद्ध काळात नेऊ शकते, अवस्थांतर सांगितलं. मरण 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 म्हणजे काय? चार दुःखाचं एकत्रीकरण, त्याचं नाव मरण. शास्त्र ऐका, इंडियल पिऊन मरा, विष पिऊन मरा, तळ्यात बुडून मरा, फास घेऊन मरा, ऍक्सिडेंटनी मरा, अटॅकनी मरा, वृद्धत्काळात मरण येऊ द्या. पण चार दुःख एकत्र आहे त्याला मरण म्हणतात. काय काय दुःख आहे? अनुताप, मोह, विश्लेषण, आगामी, आजचा भंगपा कसा आहे, दुरुक्ती, हा दोष सांगितला आहे शास्त्राने. व्याकरण शास्त्र कथित करतंय, कोणतीही परिभाषा डबल मांडणं म्हणजे दोष आहे. असा असताना देखील आज परिभाषा पहा कशी आहे, पहा. एकदा म्हणून जमत नव्हतं का? पुन्हा नाथ बाबा म्हणले, पहा उषा बैसला ते काळ. माझ्याही उषाला आहे, तुमच्या उशाला आहे. कोण बोला हो? आपल्याला सगळ्याच ध्यान आहे, फक्त एक दिवस जायचं याच ध्यान. मग तो काळ दर्शन कधी देणार? ध्यानपूर्वक ऐका, ध्यानपूर्वक ऐका. आपली जागा ठरलेली आहे, आपली वेळ ठरलेली आहे, आपला दिवस ठरलेला आहे. आपण तिथपर्यंत प्रवास करून जाणारे आणि तो काळ आपल्याला घेऊन जाणारे. कधी? वेळ भरल्यानंतर. वेळ चुकवायचा प्रयत्न केला, चुकवता येत नाही. आणि किती जाण्याचा प्रयत्न करा तरी जाता येत नाही. कसं आहे का? प्रपंचात वैतागलं, कष्ट करून भागत नाही, कर्जाचा डोंगर झालाय. पोरं नीट बोलती नाही, सुना नीट पाहती नाही, कोणी खायचं विचारत नाही. काय अवस्था झाली? गात्र गलित झालेली आहे, हेळसांड सुरू झाली. विचार केला तळ्यात बुडून मारावं, तर बाहुबंदीत की पक्की काही शकंदात ओढून काढतील, लगेच हॉस्पिटलला नेते. भर दुपारी घरचे मका निंदायला गेले, फॅनला चरट टांगावं. आपलं वजन इतकं आहे ते फॅनसह खाली येईल, पण आपल्याला फास बसायचा. म्हाताऱ्यानं काय केलं? नाशिकला गेलं. कशाला? बोला ना, कशाला गेलं? मरायला गेलं, मरायला. उड्डाणपुलावर गेला आहे. उड्डाणपुलावरनं खाली उडी मारली म्हणजे भरगाव वेगाने येणाऱ्या गाड्या आहे, गाड्या खाली चिरडून मी मरणार आहे, जाणार आहे, इथं मला कोणी पाहायला नाही. ते काळ असा आहे. म्हातारं ज्या वेळेला जाऊन पोचलो त्यावेळेस शेतकरी एक भाजी घेऊन आला. पोतं कशाचं? मी तिच्या भाजीचं. शेतकऱ्याची भाजीचं पोतं पाहिलं, एका किरकोळ विक्रीदाराने ती पोतं खरेदी केलं, त्या पोत्यातील भाजी काढली, त्याच्या टोपल्यात डालगीत रचली, चुंबळ केली, डोक्यावर चुंबळ ठेवली, ते डालं उचललं. कशाचं? भाजीचं. ऐकू राहिली ना तुम्ही? भाजीचं डालगं उचललं आणि पुलाच्या खालून बाहेर निघायची वेळ. भाजीवाल्याचा आवाज सुरू आहे. डाला एक, पंधराच्या भाजीवाला हे मरायला गेलेलं, प्रपंचात वैतागलेलं, वरून उडी मारत असताना त्यानं पाहिलं ट्रक येऊ राहिला. आता मी उडी मारली म्हणजे ट्रक खाली चिरडणार आहे, मारणार आहे. उडी मारायचा वेळ आणि भाजीवाला बाहेर निघायची वेळ एकच झाली. जे मरायला गेलतो ते फुलात पडावा असं कशात पडलं? भाजीच्या टोपल्यात. ज्याच्या ध्यानीमनी नाही त्याच्या डोक्यात एकच होतं, या शेकड्याची भाजी घेतली संध्याकाळपर्यंत एवढी जास्त होती. घेणं नाही देणं नाही, कोण मिळलं? मला मांडायचं काय? ऐका, वेळ भरलेली भाजीवाल्याची, काळ जवळ आलाय भाजीवाल्याचा. मरायला गेलं प्रपंचात वैतागलेलं, मरेल नाही मरणार का? भरली ती वेळ न चुके मागा, भरली ती वेळ न चुके मग, भरली ती वेळ न चुके मग. पाहूषा बैसला ते काळ, पहा पाहूषा बैसला ते काळ, पहा पाहूषा बैसला ते काळ, बैसला ते काळ. सर्वही
भावी असताजवळी सर्वही समती असताजवळी सर्वही समती असताजवळी तुके मग बरली ते मेळा न तुके मग बरली ते मेळा न तुके मग काळी वाजवा एकदा समज बाबन करतावा का मोठा अधिष्ठान तुमची सेवा मोठी दृढतेची आहे मोठ्या महात्म्याच्या संगतीत काळ घालवलेला आहे गोड असा अमूल्य ठेवा आपल्याला त्या भजनाचं रसपान करतायत बाबा कोटी वंदनी तुम्हाला पहा पहा उषा बैसला असे काळ भरली ते वेळ न चुके मग जन्मापासून मृत्यूपर्यंत अपव्यथा आहे पण त्या व्यथेचं आपल्याला ज्ञान नाही किती व्यथा आहे सांग आईच्या उदरात संकट भोगली व्यथाच भोगल्या किती नाकी तोंडी कुर्मी किडे विष्टाले जोईकडे गर्भवतीचे दुःख गाडे कवना पुढे मांडावे व्यथाचे ना गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड आता शॉर्टकट जाऊ का चला आईच्या उदरात व्यथा जन्म झाला जन्मानंतर देखील बालपणात व्यथा आहे काय व्यथा आहे बाळ जन्माला आल्याबरोबर लगे बोलता येत नाही घडतं तुमच्याकडं जन्माला आलेलं बाळ बारशापर्यंत एकदम क्लिअर कट बोलायला लागलो स्पष्ट सगळी वळ खायला लागलं घडतं का विशिष्ट समय अवधी कालावधी वेळ काळ जाईपर्यंत त्याला काय नाही आहे वाचा नाही महाराज म्हणतायत वाचा नये परे रड्या जननी तो काय करू काय रडतंय रडतं भूक लागली तरी रडणार आहे आणि शारीरिक व्याधी असली तरी रडणार आहे बालरोग तज्ञांनी सांगितलंय जन्मजात पोटाचा विकार आहे थोडा बिघडावा आहे पोटात पाचन शक्ती कमी आहे काही औषध दिलेलं बाळ भूक लागली म्हणून रडतं आईला वाटतं याचं पोट दुखत असावं काय पाजलं माझ्याकडे पा ना औषध खरंच पोट दुखतं म्हणून रडतं आईला वाटतं बऱ्याच वेळचं काम करते याला स्तनपान केलं नाही काय पाजलं दूध पाजलं दूध उदर दुखता देती स्तन बळे उदर दुखता देती स्तन बळे शुदा लागली औषध पाजती व्यथाची व्यथा आहे व्यथा थोडी बाल्य अवस्था पुढे गेली बाळ खेळायला लागलं रांगायला लागलं खेळत रांगत असताना चांगलं वाईट याचं ज्ञान नाही कसं ज्ञान नाही ऐका जवळ कोणी नसेल कदाचित मलमूत्र विसर्जित केलं शिसू केली तर जवळ जर कोणी नसेल तर ती बाळ हातानं चिवडतं काय व्यथा सांगितली ती ओव्या बाबा त्याला बालपणीची व्यथा काय सांगू तुझं आता विष्टा मूत्र हाते चिवडिता भरे सर्वांग समजे ना परंतु माई हा दाखला या मॉडर्न जमान्यात चालणार नाही का चालणार नाही आता बाळाला डायपर आलो आहे का नाही ती व्यथा आता कळणार नाही गेलो बालपण कसं गेलं माहिती आहे आईशा परी बालपण जननी म्हणे वाढवे नंदो आयुष्य गेले करे बाल्यावस्था उठली तरुणपणात आला तारुण्यात आला तारुण्यात डोकं वर विकार डोकं वर काढतात विकार विकारानं ग्रासलेलं जीवन म्हणजे तारुण्यावस्था आहे काय काय विकार आहे बाबा लय विकार आहे अनंत विकार आहे बाप्पा बरं खेळू नाही ते खेळणार जाऊ नाही तिकडं जाणार पाहू नाही ते पाहणार याही पलीकडे बोलू कुत्र्यासारखी भटकंती आहे कधी तारुण्यात तारुण्यात महाराज म्हणतायत तारुण्याच्या मदीला मानी कोणासी तारुण्याच्या मदीला मानी कोणासी कोणासी तारुण्याच्या मदीला मानी कोणासी
सदा मुसमुशी धुळी जैसा काय केला ऐका मिरबीत से मैसा जना माझी मिरबीत से मैसा जना माझी श्वानाची परी हिंदे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी तारुण्यात पाप उदयाला आलं विकारानं डोकं वर काढलं विकारग्रस्त जीवन जगला तारुण्य संपलं तारुण्यावस्था संपली व्यथा भोगली सुखदुःख भोगले तारुण पण संपलं म्हातारपण सुरू झालं आता मरण जवळ आणायचंय ना आपल्याला म्हातारपण सुरू झालं कधी सुरू झालं माहिती आहे महाराष्ट्रात देह मिळालाय मानवी जीवन मिळालंय ऐका बरं आता याची पाशिंग MH 50 झाली किती झाली किती झाली 50 50 ऐका तारुण्याचा उतरे म्हातारपण बैसे डोईवर श्याम केश होती शुभ्र आले वृद्धपण बोलती तारुण्याचा भर उतरला म्हातारपण सुरू झालं काय काय बदल झाला सांगू 50 नंतर वर्षे 50 ये होती वर्षे 50 ये होती वर्षे 50 ये होती वर्षे 50 ये होती दाताचा पंगती हलती दाताचा पंगती हलती दाताचा पंगती हलती दाताचा पंगती श्याम केश शुभ्र होती श्याम केश शुभ्र वर्ष 50 हे होती हलती दाताच्या पंगती श्याम केश शुभ्र होती त्याला म्हातारा म्हणती 50 बदल झाला काय झाला हलती दाताच्या पंगती 50 जात होता तोपर्यंत श्रावण पाहिला नाही कच्च चावलं हो कच्च आता हलती दाताच्या पंगती आता दात हलायला लागले 15 दिवसाला डांबरीकरण चालू आहे किती दिवसाला 15 दिवसाला तरी देखील ते ब्लॅक पार्लमेंटचे सभासद होते ना ते आता साधू झाले वाईट झाले वाईट कोणते डोक्यावरचे श्याम केश शुभ्र होती श्याम वर्णात होती ती कशी झाली आता आणि एक शब्द आला अण्णा गेला आणि दादा गेला आता अपरोक्ष म्हणायला लागली म्हातारू त्याला म्हातारा म्हणती आता 10 वर्ष पुढे गेले ना वय झालं 60 किती झालं नामदेवरायच्या गाथेत बाबा एक अभंग अभंगाची सुरुवात आहे का वेळ जर मिळाला तर नामदेवरायची गाथा घ्या त्याच्यात अभंग आहे बालपणी वर्ष 12 तुझे गेली रे आवधरा इतकं अवस्थांतर सांगितलं जसं रामदास स्वामीची परिभाषा आहे का तसंच नामदेवरायचं प्रकरण आहे नामदेवराय म्हणतात वर्ष भरली यासाठी तुझे हाती येईल काठी चावविना भाकर रोटीना कानवटी लागले शे आता रामदास स्वामीचा पुरावा मी 70 झाली रचना बसल्याने उठविना उठल्याने चालविना प्राणी झाला दैन्यवाना 70 80 झाला 4 20 मिळून 80 लिमिटेशन सांगितलं याला एक्सपायरी डेट काय 100 वर्ष जगत नाही ते सोडा जगले त्याला काय व्यथा आहे 80 आला प्राणी झाला अपयशी पाण्याविन मछली जायशी जीव होतो कासाविशी मग मरायचंय वेळ भरल्यानंतर काळ दर्शन देणार आहे मरत असताना व्यथा काय ऐका मरत असताना ऐका महाराज महाराज सांगताय गात्र गलित झाले मरणासन्न अवस्था जवळ आली काळ आपल्याला दर्शन देणार आहे काळ दर्शन देत असताना जीव शरीराची प्रीत तुटत असताना किती दुःख आहे ऐका सगळ्यात जास्त प्रेम आपलं शरीरावर आहे परंतु जीव शरीराची प्रीत दोघे एक रूप वर्तत घरी दारी सुखदुःखात पडदा नसे दोघाशी शरीर विनंती करतं जीवा जाऊ नको जीवा जाऊ नको जीवा जाऊ नको यमाने काळाने टाकलेला फासा खात्री करत असताना जीव गुचकी देतो जाणकार म्हणतात गुचकीवर आली आता फोन करायला अडचण नाही कशा आलं
गुचकीवर मरणाच्या वेळेस काय ऐका, मरणाच्या वेळेस भेटायला जा, शेवटच्या स्थितीला आपण म्हणतो ती पाहतात पण माणसं ओळखत नाही, काय लागले द्यानी पिणी काय नाही, त्यांना दिसतं ती यमाचं स्वरूप, लईच पाप केलेलं असलं, माणसं एकटं बरळतात, ते दोन आले चार आले मला बांधतायत जोडतायत धावा पळा वाचवा, कधी आपण म्हणतो आता मात्र डोक्यात काय झाला, फरक नाही पडला, दिसतायत ते कोणी यम, शंभर शंभर चरणाचे अभंग आहे, लय घासू राहिलो पण काही चरण राहून जाऊ राहिले होईल पण एक दिवस गॅरंटी मला पुरे शंभर चरण पाठ केले, कसे अभंग ऐकायचे, यमाचं स्वरूप अक्राळ विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट ते आपण अस बांधून गट्ट फरफर आवडती, बिकट मार्गी काटे कुठे ठाई ठाई खड्डे मोठे दंशती विंचू सर्पकोटी वाम मार्ग ओढती, हिंस्र पशुलच घेत उडीती क्रूरगी दाड बोचुनी खाती रक्त बंबाळा इशारी ती दया कवनाशी येईना, मतलबा पुरत भाऊसाहेब वा आता महत्वाचं आहे, दूर राहिली नाती गोती राज्य वैभवती संपत्ती पडला यमदूता ती आशायानी एकला, एकटा तर विखळ्यात गुंतल्यानंतर मरणात सापडल्यानंतर काळाने खात्री केल्यानंतर जीव शरीराची प्रीत तुटत असताना दुःख आहे का, प्रत्येकाच्या शरीरावर 3.5 कोटी केश आहे, महाराज म्हणतायत एक एक रोमांच्या ठाई सहस्र विंचवाच्या वेदना पाही बोलताही नये काही बैसली नवही द्वारे, किती द्वार याला 9 ठिकाणी गळक हे महाराज म्हणतायत बैसली नवही द्वारे, जीव शरीराची प्रीत तुटली आणि आता याचा भाव झाला कसा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत शरीराचा प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप शरीराचा लक्षेला नाव स्मशानीचा लक्षेला नाव स्मशानीचा। 80 वर्ष राहिलो 60 वर्ष राहिलो 50 वर्ष राहिलो 40 वर्ष राहिलो म्हातारपणापर्यंत पार 100 पर्यंत राहिलो, जे घर मानत होत जी बावकी जपत होती जे गाव आपल्याला जाणत होत मानत होत आता 8 तास देखील सांभाळत नाही, काय करतात एकत्रित येतात बावकी गावकी नाते संबंधित एकत्रित येऊन समन्वयानं सगळे विचारपूर्वक काय करतात काढा काढा मनती आता झाला भूमी भार काढा काढा मनती आता झाला भूमी स्वजन सगोत्र अवघे करती विचार काढा काढा म्हणती असे झाला भूमी भार, आलो मरण कधी आलं वेळ भरल्यानंतर आलं, वेळ भरल्यानंतर मरण आलं मरण आलं मरण आलं भरली ती वेळ न चुके मग मरण आहे त्या ठिकाणी आहे, जागा काळाला वेळेला निश्चित ठरलेलं आहे, उशाला बसलेलं आहे आपल्याला दर्शन देणारे, आपण तिथपर्यंतचा प्रवास करत गेलो आणि माणसं म्हणतात त्यांना काय आलं आलं नाही आपण तिथपर्यंत गेलो कसं ऐका, वारीत जाणं झालं नाही भाऊसाहेब तुम्ही गेले आम्ही घरीच राहिलो का संसाराच्या तापी तापलो मी देवा, आम्ही काय केलं माहिती 7-8 जण एकत्रित आले म्हणले आपण गाडी करून जाऊ गाडी करून जाऊ, म्हणले दिवस भरलंय काम आहे बा कसे खात घालायचं काम चालू आहे मकाला, मग येऊ द्या संध्याकाळी निघू, संध्याकाळी आवरलं डबे बिबे घेतले निघाले कुठं बोला ना पंढरपूरला, पंढरपूरला जात असताना रात्रभर प्रवास केला, प्रवासात दिवसभर जाम होईल माणसं झोपली महेशराव झोपली पुढं गाडीत प्रवासात एक जण जागा होता कोण वाल्मिकराव तुम्ही जागे होते पंढरपूर आलं तू म्हणले ए उठा काय आलं काय आलं पंढरपूर ते आहे त्याच ठिकाणी पुढं सोलापूर जिल्ह्यात इथून बोमट्या कुटीत प्रवास करीत तिथपर्यंत गेला तिथं गेलो म्हणलं काय पंढरपूर आलं मला काय सांगायचं ऐका, तसं मरण आहे त्या जागेवर त्या वेळेला त्या काळाला त्या जागेला त्या समयाला त्या दिवसाला आपली वाट पाहते आपण तिथपर्यंत प्रवास करून जाणारे, गेल्यानंतर काळाने दर्शन दिल्यानंतर माणसं म्हणतात मरण आलं मरण येणार, आल्यानंतर वेळ काळ भरल्यानंतर ती वेळ चुकवण्याचा प्रयत्न करण्याकरता महाराज म्हणाल काय मरणाचं लावलं काय सांगतात काळाचं मरणाचं, मुलगा डॉक्टर आहे सुनबाई परदेशातील लागेल तेवढा पैसा आहे याचं एक जरी पार्ट खराब झालं ना किती पेवद्या आलीवर बदलील घाबरत नाही ऐका तू काही करू शकतो, महाराज म्हणले किती दंडवलत असली किती पैसा असला किती प्रयत्न करणारे संबंधित जरी असले एकदा वेळ भरली त्या वेळेपर्यंत तुझा जन्माचा जीवनाचा प्रवास आला
संबंधिक आतोनात प्रयत्न करणारे जरी असले तात्काळ इमिजिएटली लगेच काय करेन काळ सर्व ही संबंधी सर्व ही संबंधी असता जवळी नेईल तात्काळी तुझ लागे तात्काळ तुला नेणारा का वेळ काळ ठरलेली तिथपर्यंतचा तुझा प्रवास झाला एक वर्षापूर्वी या जीवनयात्रेतील प्रवास संपला आहे कैलासवासी दत्तू पाटलांचा काळाने नेलंय आतोनात प्रयत्न करणारी मुलं असतील भाऊ असतील तरी देखील बरली ते वेळ न चुके मग सर्व ही संबंधी असता जवळी दृष्टांत दिला ती कुमार